भारतानं 1983 साली जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकावर आधारित सिनेमाच्या लॉन्चिंगचा शानदार सोहळा जुहूमधल्या JW मॅरियट हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी 83 साली विश्वचषक जिंकलेल्या संघाचे सगळे शिलेदार उपस्थित होते. बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. हाच तो क्षण ज्याने भारतीय संघाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. क्रिकेट विश्वात दबदबा असलेल्या वेस्ट इंडीजवर निसटता विजय मिळवत अंडरडॉग समजल्या गेलेल्या भारतीय शिलेदारांनी इतिहास घडवला. आता हाच सुवर्ण क्षण रसिकांना मोठ्या पडद्यावर बघता येणार आहे, कारण भारताने 1983 साली जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकावर सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक कबीर खाननं उचललं आहे. या सिनेमात रणवीर सिंग भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. मुंबईत रंगलेल्या शानदार सोहळ्यात या सिनेमाचं लॉन्चिंग करण्यात आलं. 1983 मध्ये भारताला मिळालेल्या अनपेक्षित विश्वचषक विजेतेपदाभोवती ह्या चित्रपटाची कथा फिरणार आहे. 1983 साली विश्वचषक जिंकलेली संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती. यावेळी कपिल देव यांच्यासह सगळ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शायद मेरे पास एक ही चीज़ था, मैं एग्रीकल्चर बैकग्राउंड से आया था, ये सब कल्चर बैकग्राउंड से आए थे तो मैं थोड़ा सा एग्रीकल्चर था, तो मेरा वो एग्रीकल्चर आ जाता था उसके लिए मैं तब भी सॉरी कह देता था, आज भी कहता हूँ कि जिस बैकग्राउंड से आए हो वो झलकी आपके सामने आ जाती है. विशेष म्हणजे श्रीकांत या कार्यक्रमात जबरदस्त मस्तीच्या मूड मध्ये होते. रणवीर बरोबर श्रीकांत यांनी फुल टू धमाल केली. सर, बाय द वे, दे आर नोन एज समथिंग लाइक मायकल होल्डिंग, एंडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर एंड मार्शल कोई है, कुछ ऐसा है. एंड दिस गाय इडियट कपिल देव इज कमिंग इन टेल अस वी विल विन दिस गेम. यार क्या पागल है हमारा कैप्टन यार. आई मीन नॉट नाउ, दैट टाइम कैप्टन, दैट इज व्हाट वी थॉट कैप्टन. बट देन कपिल देव वाज वेरी सीरियस. He said, no, we can't beat them. Then we thought, okay, yaar, captain is very serious. And one thing, let me tell you one thing. We won the World Cup because of one man. The man who had so much of self-belief in himself. Kapil Dev. Thanks to you, Kapil Dev. अभिनेता रणवीर सिंग ची आज बॉलिवूड मध्ये वेगळी ओळख आहे. सतत वेगवेगळे रोल करण्यात रणवीरचा हात कोणीच धरू शकत नाही. आता रणवीरला कपिलच्या भूमिकेत बघण्यातच त्याचे चाहतेही आतुर असतील. जेंटलमॅन हॅड टू फाइट अँड राइज अगेन्स्ट फॉर द ग्रेटेस्ट स्पोर्ट्स ट्रायम्फ अँड मोर दॅन अ ग्रेट स्पोर्ट्स स्टोरी, मोर दॅन अ ग्रेट क्रिकेट स्टोरी, इट्स अ ग्रेट ह्युमन स्टोरी. यु नो, इट्स लाइक इट, आय डोंट वॉन्ट टू नरेट द होल फिल्म. कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्यामुळे साहजिकच या सिनेमाकडून सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्यात. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर काय धमाल करतो हे तर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. पण सिनेमाची हवा तयार करण्यात कबीर खानला चांगलंच यश आलेलं दिसतंय. प्रशांत अनासपुरीसह कपिल देशपांडे, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.